जोपर्यंत नवीन प्रेम नाही होत तोपर्यंत आम्ही प्रेतला म्हणजे असं जाणणार नाही. म्हणजे मिठामध्ये पुरून ठेवलंय, आम्हाला न्याय भेटायला पाहिजे म्हणून आम्ही प्रयत्न चालू आहे. मुलीचा मृत्यू होऊन 42 दिवस झाले, मात्र अद्यापही तिच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आलेले नाहीत. ही घटना नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील खडक्या या गावात घडली. मुलीचा मृतदेह आंब्याच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यानुसार पोलिसांनी मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला, मात्र मुलीच्या नातेवाईकांनी ही आत्महत्या नसून मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप केलाय. या दरम्यान मुलीचा मृतदेह नातेवाईकांनी मिठाच्या खड्ड्यात ठेवलाय. या मुलीचा जो बलात्कार झालाय, बलात्कार झाला 4 जणांनी केला होता, त्याच्यातला एकच आहे आपला रणजित, रणजित जात्राया ठाकरे, हा एवढा ओळखला गेला सांगितलं या मुलीने. आणि तिने फोन केला होता की 4 जण हे म्हणजे पिक्चरच्या टाईपने माझ्यावर रेप करताय असं फोन करून सांगितलं. फोन केला होता तिने, तो रेकॉर्डिंग पण आमच्याकडे आहे. आणि तिला मारून लटकवलं होतं आंब्याच्या झाड, आंब्याच्या झाडावरती तिला चढता जमणार नाही असं झाड होतं. आणि तिथून म्हणजे पंचनामा केला होता तो पोलीस पाटील आणि कारभारी सीताराम खाल्याबळे तिथले. हा, आणि दोन पोलीस गेले होते, गावातल्या लोकांना घेऊन गेले नाही. मग परस्पर उतरून घेऊन आले आणि आपलं पीएम साठी हॉस्पिटल जमा केलं. पीएम साठी पण कोण तयार नव्हते की म्हणजे आम्ही पीएम करणार नाही, उतरून घेऊन आले नसते तर इतका गोंधळ झाला नाही काय म्हणा. या प्रकरणी पोलिसांनी आत्महत्येचा गुन्हा नोंदवला, मात्र गावकरी संतप्त झाल्यानंतर पोलिसांनी 3 संशयित आरोपींना अटक केली आहे. 2022 ला धडगाव पोलिसांना हा सीआर नंबर 207/22 कलम 306(34) प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने तपासामध्ये मृताच्या नातेवाईकांनी जी जी माहिती दिली, जी जी माहिती उपलब्ध केली किंवा त्यानुसार जे काही त्यांचं म्हणणं होतं त्याप्रमाणे आपण त्यामध्ये 354 हे एक वाढीव सेक्शन लावलेलं आहे. परंतु त्याच्या व्यतिरिक्त आपल्या तपासामध्ये जे जे निष्पन्न होईल त्याप्रमाणे पण आपण वाढीव जे काही कलम असतील ते पण आपण लावतोय, लावण्याची ठेवलेली आपण कारवाई करतोय त्यानुसार. परंतु त्या व्यतिरिक्त मृताच्या नातेवाईकांचं जरी असेल तर त्यानुसार आपण तालुका दंडाधिकारी ऊर्फ तहसीलदार दडगाव यांना पण आपण पत्रव्यवहार केलेला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली एक लेडी डॉक्टर आणि एक जेंट्स डॉक्टर यांच्याकडून ते पीएम करून घेतोय आपण. आणि जर त्याप्रमाणे जर काही वाढीव हकीकत जर त्यामध्ये निष्पन्न झाली तर त्याप्रमाणे आणि तसंच माननीय पोलीस अधीक्षक नंदुरबार यांनी या गुन्ह्याच्या अनुषंगाने जे काही सूचना दिलेल्या आहेत त्याप्रमाणे पण ह्या सदर गुन्ह्याचा तपास आपला पुढे सुरू आहे. दरम्यान या मुलीची हत्या की आत्महत्या याबाबतचं गूढ कायम आहे. जर आरोपींनी पीडित मुलीची अत्याचार करून हत्या केली असेल तर या नराधमांना शिक्षा होणार का? या सर्व प्रश्नांची उत्तरं आता शवविच्छेदनाच्या अहवालानंतरच मिळतील.